कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 ही महाराष्ट्रातील नामांकित व पहिली आयएसओ प्रमाणित उपक्रमशील शाळा आहे। केवळ नगरपालिका क्षेत्रातून नव्हे तर आसपासच्या 48 खेड्यांमधून व 3 तालुक्यांमधून येथे विद्यार्थी प्रवेशित होतात। शाळेची देखणी इमारत, स्वच्छ व सुंदर परिसर आपणास आकर्षित करतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशाची फलके आपसुकच आपले लक्ष वेधून घेतात। शाळेमध्ये बालवाडीचे वर्ग ही शाळेची मुख्य व जमेची बाजू आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही बालवाडीचे महत्त्व निर्धारित करते व सर्व शाळांना बालवाडी सुरू करण्याबाबत सुचवते। शासकीय शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कशा पद्धतीने राबवले जातात हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला या शाळेने दाखवून दिलंय। खरं तर शासकीय शाळांच्याकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन फार वाईट आहे, परंतु हा दृष्टिकोन बदलण्याचं काम माझे शिक्षक आणि माझ्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालकांनी केलेलं आहे। 2011 साली 267 असणारी पटसंख्या आज 2789 वर जाऊन पोहोचलेले। 2014 साली मी महाराष्ट्रातील पहिली बालवाडी सुरू केली, त्यापैकी बालवाडी हे माझे सगळ्यात स्ट्रॉंग झोन आहे। बालवाडीमध्ये पाया मजबूत केला जातो आणि म्हणून आज माझ्याकडे गुणवत्ता असेल, शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, सनी स्कूल असेल, याच्यामध्ये जे विद्यार्थी शेकडो विद्यार्थी येतात त्याचं कारण आहे बालवाडी। 48 गावचे विद्यार्थी, 3 तालुक्यातील विद्यार्थी आणि 52 स्कूल बस ह्या शाळेचं आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे। देशामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती माहीत नव्हती आणि त्यावेळेस अशा कालखंडामध्ये महाराष्ट्रातील पहिलं केबल चॅनल या शाळेने सुरू केलं। गुणवत्तापूर्ण असलेल्या शाळांना भेटी ह्या समितीने दिलेल्या आहेत आणि तिथे असलेले उपक्रम या शाळेतल्या शिक्षकांच्यापर्यंत पोहोचवले। शाळेमध्ये विविध कृती कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी पारंपरिक खेळ तसेच अनेक नैमित्तिक खेळ घेण्यात येतात। या कृती कार्यक्रमांमुळे बालवाडी अतिशय रंजक व समावेशी बनते, म्हणूनच पूर्ण शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पालकांची शाळेमध्ये आपला पाल्य प्रवेशित करण्यासाठी एकच चढाओढ असते। मराठी नववर्षाच्या दिवशी सर्व वर्गातील 100% प्रवेश निश्चित होतात। शाळेमध्ये कृती केंद्रित व स्वतंत्र आणि स्वायत्तता असणारे शिक्षण दिले जाते। शिक्षकांना आपल्या शैक्षणिक कृतींचे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे। शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन येथे भरवले जाते। प्रत्येक वर्गामध्ये असलेला वाचन कोपरा आणि स्वयं अध्ययन साहित्य कोपरा हे या शाळेतील वर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। अध्ययन अध्यापन कृतीमध्ये शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी शिक्षक प्रेरित करतात। हेच कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते। विज्ञानासारखे विषय प्रत्यक्ष प्रयोगशाळेत शिकविले जातात। भाषा, इतिहास यासारखे विषय सुद्धा भूमिका, अभिनय, एकांकिका या माध्यमातून मनोरंजकपणे शिकविले जातात। नमस्कार, मी कोण आहे तर मला ओळख लगा, तर मी आहे डॉक्टर। गेल्या 2 वर्षापासून कोरोना वाढत आहे, त्यामुळे आपण बाहेर जाताना मास्क वापरावे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांद्वारे बनविल्या गेलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळतो। अरे हीच ती शाळा, अरे हीच ती शाळा जिथे मिळते शिक्षण आणि संस्कार। ध्यास गुणवत्तेचा हे शाळेचे ब्रीद वाक्य, ध्यास गुणवत्तेचा हे शाळेचे ब्रीद वाक्य। मी आधी इंग्लिश मीडियम शाळेत होतो, पण आता नगर परिषद शाळा क्रमांक 3 या शाळेत आहे। इयत्ता 6 शिकतो। नुकत्या झालेल्या परीक्षा शिष्यवृत्ती महाराष्ट्र परीक्षेमध्ये माझा राज्यात 12 क्रमांक आला, याचे श्रेय मी माझ्या शिक्षकांना व श्री कोळी सरांना देतो, कारण हे शिक्षकच माझ्यासाठी कोरोना काळातही राबत होते। आमचे विद्यार्थी मोठ्या गटापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात। इयत्ता 1 ते 7 मंथन, BDS स्कॉलरशिप, तसेच नवोदय सैनिक स्कूल इत्यादी प्रज्ञाशोध परीक्षांना बसतात।
By inspiring a vision of quality, we all teachers are always trying to set an example to the society to give a quality education by using innovative activities. Also, by using constructivism, ABL, and so many methods, we also try to provide effective education to the student. माझा मुलगा इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. पण या शाळेत मी मुलगा त्या शाळेतून काढून या शाळेत घातला. आता बऱ्यापैकी तो हे झालेला आहे, त्याला लिहिता वाचता बोलता सगळंच येते. माझा मुलगा युवराज रंजित पाटील सध्या प्ले ग्रुपमध्ये शाळा क्रमांक 3 मध्ये शिकत आहे. पण माझा एक उद्देश की इंग्लिश मीडियमपेक्षा मराठी मीडियम प्रेफर करणे आणि घरामध्ये जी बोलीभाषा बोलली जाते त्याच भाषेत शिक्षण देणे, जेणेकरून तो स्वतः ग्रास्प करून त्याच्या बुद्धिमत्तेचा चांगला विकास होईल हे पाहणं गरजेचं होतं. अनेक वैशिष्ट्य आणि उपक्रमांनी युक्त अशी ही शाळा मुख्याध्यापक श्री अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे.